नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अ लेटर फ्रॉम हिंगोली इयत्ता 6वा पाठ अभ्यासणार आहोत। यामध्ये लेखक आपल्या ज्या काही हॉलिडेज आहेत, आपल्या काही सुट्ट्या आहेत, तो एका ग्रामीण विभागामध्ये जाऊन घालवलेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना खूप आनंद मौज मजा केलेली आहे आणि त्या आठवणी तो या ठिकाणी त्यांना शेअर केलेला आहे। तर सर्वत्र आज बघूया अ लेटर फ्रॉम हिंगोली। या ठिकाणी हिंगोली 9 जून 2050। माय डियर संजू मामा, आय हॅव रिच्ड हिंगोली। How wonderful were the days we spent at Sagroli. Unforgettable moments this summer vacation has added to many colorful and memories to my life. Sanju Mama, I really miss Sagroli. Ya tikani nivedak asu mhantoy ki मी हिंगोलीला माझा उन्हाळ्याचा सुट्टीचा कालावधी घालवण्यासाठी मी गेलो, तर त्या ठिकाणी खूपच मला मज्जा आली। आणि आश्चर्यकारक म्हणजे काय की काही गोष्टी एवढ्या अस्मरणीय, म्हणजे कधी न विसरणाऱ्या अशा गोष्टी घडल्या की त्या माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहतील। आणि काही रंगीबिरंगी कलरफुल मेमरीज, जे काही क्षण आहेत ते मोमेंट्स माझ्या आयुष्यामध्ये ते कायमस्वरूपी लक्षात राहतील। अशा प्रकारे मी माझी उन्हाळ्याची सुट्टी सांगरोली या गावामध्ये जाऊन मी खूप आनंदानं त्या ठिकाणी मौज मस्तीनं घालवली। संजू मामा, आय रिअली मिस सांगरोली। आणि निवेदक असे पण म्हणतोय की डिअर संजू मामा, मी सागरोडीला खूप मिस करतोय, मला खूप आठवण येते त्याची। ॲट सागरोडी आय एन्जॉय स्विमिंग इन द मांजरा रिव्हर। सागरोडीला जात असताना मला मांजरा नावाची जी नदी आहे त्या ठिकाणी आम्ही पोहत होतो। प्लेइंग विथ तेजस आणि अवधूत ऑन द बँक अँड गोईंग ऑन लॉंग वॉक थ्रॉट द बालाघाट हिल्स। पोहल्यानंतर बालाघाटचे हिल्स आहेत, डोंगर टेकड्या, त्या ठिकाणी आम्ही तेजस आणि अवधूत हे माझे सवंगडी, माझे मित्र यांच्याबरोबर मी दिवस फिरण्यात त्यात घालत होतो। राइडिंग बफेलो ऑन अ वे बॅक होम। आणि घरी परतत असताना अतिशय मजेदार अशी गोष्टी आम्ही करत होतो। घरी परतत असताना मी म्हशीच्या पाठीवर बसून येत होतो आम्ही। आय फेल्ट लाईक दिस किंग ऑफ सागरोली। आणि जणू काही म्हशीच्या पाठीवर बसल्यानंतर मला असं वाटत होतं जणू मी या सागरोली गावाचा एक राजा आहे। आय एम अ किंग। दॅट लंच, वाव, आमरस विथ कुरडई पापड्या अँड कांदा भजी। मेरा मॉम इज अ ग्रेट कुक, अ मास्टर शेफ। आजीज श्रीखंड वडीज इज इम्पोर्टेबल। हाउ आय एन्जॉय रीडिंग द बॉन्ड वॉल्यूम ऑफ किशोर चंपक अँड कुमार इन काका आजोबा लायब्ररी। I am looking forward to my visit to Sagroli at next year. वा, किती सुंदर असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। That lunch, जेवण, wow, आमरस with कुरडई, कुरडई आणि आमरस, पापड्या and कांदा भजी,
हे खात असताना आम्हाला खूप मजा यायची, आम्हाला खूप छान वाटायचं. चविष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर आम्ही खूप आनंदित असायचो. मीरा मामी इज अ ग्रेट कुक. यामध्ये मीरा मामी हे खूप चांगल्या स्वयंपाकी होत्या. अ मास्टर चीफ म्हणजे स्वयंपाक कलेमध्ये सर्व संपन्न गुण असलेला आचारी, त्याला मास्टर चीफ असं म्हणतात. आणि आजी श्रीकंठवडी इज इन कम्फर्टेबल. आजीची श्रीकंठवडी तर एवढ्या छान, एवढ्या अतुलनीय, एवढ्या मला आवडायची तर तुम्हाला काय सांगू. How I enjoy reading the bound volume of Kishore, Champak and Kumar in Kaka Azuba's library. Kakansa and Azubancha Granthalaya Madhe Amara Champak, Kishore and Kumar Asha chota cha story book Kathanchi Pustaka Amara Vasayana Madhechi. आणि ते वाचून आम्हाला खूप आनंद वाटायचा. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सांगरोळी नेक्स्ट इयर. आणि अजून मी माझं नियोजन करून ठेवले की पुढच्या वर्षी सुद्धा मी माझा उन्हाळ्याचा सुट्टीचा कालावधी समर वॅकेशन घालवण्यासाठी पुन्हा मी अनेकदा सांगरोळीला जाणार आहे. गिव माय रिगार्ड्स टू आजी आजोबा राजू मामा शैला मामी मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड हर पुत. गिव माय रिगार्ड टू आजी आजीला माझ्या सजीतच्या. आजोबा राजू मामा शैला मामी मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. तेजस अँड अवधूत यांना बेस्ट विशेष. युअर लव्हिंगली रमंग. पी एस आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा. पी एस म्हणजे पोस्ट स्टॅम्प. म्हणजे आय एम सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प फॉर तेजस अँड मॅच बॉक्स कवर फॉर अवधूत फॉर देअर कलेक्शन. स्टॅम्प तिकीट दिलेलं आहे म्हणजे एक लकोटा दिलेला आहे. आणि ते पत्र संजू मामानं असल्यानंतर तेजसनं किंवा अवधूतनं त्याचं रिप्लाय पाठवण्यासाठी निवेदकानं, लेखकानं पोस्टाचं तिकीट आणि लखोटा देणार दिलेला आहे. चला तर या ठिकाणी आपण डिफिकल्ट वर्ड म्हणजे काय, अवघड शब्दांचा अर्थ बघूया. आता या ठिकाणी रिच म्हणजे पोहोचणे, त्याच्यानंतर वंडरफुल आश्चर्यकारक, त्याच्यानंतर कलरफुल रंगीत मेमरीज आठवणी. आता या ठिकाणी निवेदकानं किंवा लेखकानं जे काही साधृणीला आपले उन्हाळ्या सुट्टीचा कालावधी घालवला त्याला जे काही आठवते ते म्हणजे स्वीट मेमरी, म्हणजे त्याची आठवणी आहे. एन्जॉय साधृणीला त्याने एन्जॉय केला. एन्जॉय आनंदित होणे, इनकम्पेरेबल अतुलनीय असं कोणीही काम करू शकत नाही म्हणजे आजची श्रीखंडवडी. लायब्ररी ग्रंथालय ज्या ठिकाणी निवेदकानं काकाने आजोबांचा लायब्ररीनं कुमार चंपक अशा विविध पुस्तकांचं विविध गोष्टीचं पुस्तकांचं त्यानं अध्ययन केलं. त्याच्यानंतर रिकार्ड आजीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्टॅम्प म्हणजे पोस्टाची तिकिटे. स्टॅम्प म्हणजे काय, पोस्टाची तिकिटे. नाव आता हा पाठ अतिशय सुंदर आणि खूप छान आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना याचं अध्ययन अतिशय काळजीपूर्वक केलं पाहिजे. आणि याच्यानंतर आपण आता प्रश्न आणि उत्तरांकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे, मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो पहिला प्रश्न काय आहे, लिहून देतो आणि मग तुम्ही ते मला त्याचं उत्तर सांगायचे आहे. पहिला प्रश्न, वेअर डज रमण लिव्ह. Question number first. Now, live.
Now secondly, where does Sanju Mama live? And third one, name the river in Sagroli. First question is, where does the Raman live? Where does Sanju Mama live? Name the rivers in the Sagar. Now, I will. आता तुम्हाला ऐसे मी पहले प्रश्न से उत्तर तुम्हारा सांगतो. Where does Raman live? Raman कुठे राहतो का? रमन कुठे राहत होता? Where does the Raman live? Raman live in Hinguli. Where does the Sanju Mama live? Sanju Mama live in Sagrodi. And name the river in Sagrodi. The name is Manzra River. The name is Manzra River. ती हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे मांजरा नावाची नदी. ठीक आहे. त्याच्यानंतर लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग दॅट रमण डिड ऍट सागरोली. सागरोलीमध्ये रमणनं काही इंटरेस्टिंग थिंग केलेले आहे ते कोणते बरं तेच मला सांगायचे आहे. ऍट रमण एन्जॉय स्विमिंग इन मांजरा रिव्हर playing with Tejas and Avdhut on the bank and going long walk in Thot Dabala Ghat Hill, riding a buffalo on the way back home. Ramam enjoy lunch of Miramami and Ajis and also enjoy reading the bound volume of Kishore, Champak and Kumar in Kaka Azuba library. Thus Raman did interesting thing at Sagrodi. Spot the explanation in the letter and copy the sentence. Explanations manje udgar vachak. So how wonderful were the days we spent at Sagrodi. Unforgettable moment, uspanamiya kshan, that lunch, and wow, mera mama is a great cook, a master chef. How I enjoy reading the bound volume of Kishore, Champak and Kumar is Kaka Azuba library. Now, fourth question, find and copy the non-English word. Ata ya patra madhe kiwa ya patha madhe alele kahi ingriji nasnare shabda ahe. Te konate? Amras, kurdai, papadya, kandabaji. Srikandavadi, that are the non-English word. Make a list of your favorite foods, dishes. How many of word are English? Pav bhaji, vada pav, biryani, veg pulao, masala dosa, uthappa, amboli. List five of your favorite books or stories. How many of the names are English? Ata tumchi तुम्हाला आवडलेल्या पाच पुस्तकांपैकी किती गोष्टीची पुस्तकं नावं किंवा इंग्रजी त्यांची नावं आहेत ते सांगा. म्हणजे तुम्हाला जे काही आवडत असतील पुस्तकं इंग्रजी, म्हणजे त्यावेळी कथा, कादंबरी, नाटक असेल, तर त्यामध्ये अ सिली टू गोट्स कऊ अँड होर्स द लायन अँड कऊज एसेट्रा. नाव find the smaller word hidden in the following word. Do not change the order of the letter in word. खालील शब्दांमधील लपलेले लहान शब्द शोधायचे आहेत आपण. ते कशा प्रकारे तुम्हाला मी सांगतो तसं एक्सप्लेनेशन करून सांगतो. Rich, edge, wonderful, unforgettable, able, colorful, our incomparable,
2015 is read as the 9th June 2015. Similarly, visheshpane 1st January or January 1st is read as the 1st of January. 9 June 2015 हे वाचताना वरील प्रमाणे किंवा त्याचप्रमाणे 1 जानेवारी किंवा जानेवारी असे आपण वाचावे किंवा गृहीत धरावे. फॉर एग्जांपल आय विल रीड 5th August, 15th August, 22 December, 26 January, 1st May, 21st June. ओके, नाउ I will stop the lecture. Thank you very much.